मलकापूर भाजपात सध्या सर्व काही आलबेल नाही. या ठिकाणी बाजार समितीच्या सभापती पदाविरुद्ध मागील 15 दिवसांपासून पक्षांतर्गत रणकंदन सुरू आहे. यामध्ये शुक्रवारी आमदार चैनसुख संचेती यांच्या गटाने सभापती शिवचंद्र तायडे यांच्यावर आणलेला अविश्वास ठराव 13-4 अशा मतांनी संमत झाला आणि तेथूनच आता थेट आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडू लागले आहेत. मात्र या आरोप प्रत्यारोपाची पातळी आता खूपच खोल गेली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा शिवचंद्र तायडे यांच्या पत्नी यांचा भाषणाच्या वेळी तोल सुटला. मलकापूर बाजार समितीच्या उपबाजार सभागृहात शुक्रवारी सकाळी 11 वाजता आयोजित विशेष सभेत सभापती शिवचंद्र तायडे व संचालक योगेश कडूजी पाटील वेळेआधीच उपस्थित होते. सभेच्या 10 मिनिटांपूर्वी 13 संचालक सभागृहात दाखल झाले. त्यापैकी संचालकद्वय श्रीकृष्णा खापोटे व मधुकर फासे अशा दोघांना कुलूपबंद करण्याचा प्रयत्न झाला, परंतु सभाध्यक्ष व पोलिसांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी तो हाणून सभागृहात ठरलेल्या वेळी अविश्वास ठरावावरील प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यात विद्यमान सभापती शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात एकूण 13 जणांनी मत नोंदविले, तर 2 जणांची मते सभापतींच्या बाजूने राहिली. त्यामुळे विशेष बैठकीत सभापती तायडे यांच्या विरोधात 13-2 अशा फरकाने अविश्वास ठराव पारित करण्यात आला. त्यामुळे भाजपचे शिवचंद्र तायडे यांच्या गटाला धक्का बसला असून भाजपचेच चैनसुख संचेती गटाने हा विजय मिळवला आहे. मात्र या अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने भाजपच्या 2 गटातील वाद पुन्हा एकदा नव्यानं चव्हाट्यावर आला आहे. निवडणुकीचा निकाल हाती लागल्यानंतर पराभूत झालेल्या तायडे गटाची बैठक झाली. या बैठकीत शिवचंद्र तायडे यांच्या समर्थकांची उपस्थिती होती. या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तथा शिवचंद्र तायडे यांच्या पत्नी यांचा भाषणाच्या वेळी तोल सुटला. माजी आमदार चैनसुख संचेती यांचा नामोल्लेख करीत म्हणाल्या की या माजी आमदाराला येथील गोरगरिबांना निवडून आणले, मात्र याच व्यक्तीने गोरगरिबांवर लाठ्या काठ्याने हल्ला चढविला आहे, त्यामुळे या मराठवाड्याला मराठवाड्याची जागा दाखवून द्या असे आवाहन त्यांनी केले. माझे त्या हरामखोरावर 3 कोटी रुपये आहेत, त्याला मी काल रस्त्यात थांबवले आणि म्हटले की तुझा मनगटात दम नाही का, एवढ्यावरच उमाताई थांबल्या नाहीत, तर त्यांनी अक्षरशः शिवीगाळ आपल्या भाषणातून केली. MCN न्यूज मराठी करिता अनिल कुमार गोठी, मलकापूर. आज त्याला आपण 25 वर्ष आमदार केलं, तुम्ही माझ्या भावांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, आज तो तुम्हाला काठीने मार खाऊ घालतो हा असा आमदार आपल्याला. आज तुम्ही काम पडलं की भाऊ ताई अक्का सगळ्यांना कसा हात जोडत येतो, एका मारवाड्याची जागा मारवाड्याला दाखवून द्या, त्याचा एवढा समाधान हे आपण सोयी करू नका. माझ्या भावांनो आपणही माझे सुद्धा 1.5 करोड रुपये त्याच्यावर आराम करा. त्याला मी इतक्या दिवसात बोलले नाही, पण आज तर ती लोट थांबवला त्याला डायरेक्ट, म्हटलं तुझ्या मनगटात दम नाही का, भांगड्या फार पंचर आणले म्हटलं माझ्या गोरगरिबांना काठ्या मारायला, तुझ्या मनगटात दम नाही, लोक हे आतुले गाडी आणली म्हणतात काही समजलं का, त्याला एक मी त्याला निवडून आणलं आहे गावात, लोक मला गेले वोटिंग करू नका, मी सगळ्यांना घरी बघून आणि त्याने आज गोरगरिबांच्या अंगावर गाड्या न्यावा का, एवढा माल झाला का आपण आणि याच्या याचा त्याचा वापर करून असं करत असतो. पक्ष द्या, लोकं ठेवा आणि याच्या पुढे आपल्याला राजकारणात कसं पुढे जायचंय आणि आपल्या गोरगरिबांसाठी व झटणारा माणूस असेल किंवा कोणी असेल, माझा बंधू असो, भाऊ असो, शिवाजीराव असो, कोणी असो, तर तुम्ही चांगला नेता निवडा, म्हणजे माझ्या गोरगरिबाचं भलं झालं पाहिजे. आमचं स्वप्न आहे दोघांचं, त्याला अडचण तीच आहे, कारण की शिवभाऊ साधा माणूस आहे. आता तो बोलला दादा की शिवभाऊ माणसं ओळखा हे अगदी बरोबर आहे, तेच वरती मी त्यांना म्हणतो. म्हणून भावांनो आता आपण सगळ्यांनी सावध राहा, अशा चोराला ज्याने बँक लुटली, गरिबाचा पैसा लुटला, अशा चोराला त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय हुमातही राहणार नाही, शिवभाऊ नाही पण हुमातही राहणार. आज तुम्हाला वचन देऊन सांगते, त्याला म्हणा तुला आजपर्यंत तुम्ही एकच काम केलं, जिल्हा परिषदला लोक उभे केले की याला पाडा त्याला पाडा, कोणावर द्यायचं नाही, स्वतःचं राजकारण स्वतः माथी पाडून घ्यायचं. त्याला म्हणा सातारेला तुम्हाला पाळायला गेला होता, गड्डे हरिभाऊ देशमुखच्या घरी हातात देऊन राहिला होता, तिथं मी त्याला पकडला. इतकी जबरदस्त आहे, त्याला पडून गेला, मला सापडला नाही त्यावेळेस, पडून गेला लगेच. असा तो माणूस आहे, म्हणजे पुढे येणाऱ्यांना तो येऊ देत नाही, त्याच्या कानाखालचे लोक लागतात त्याला, त्याची म्हणजे चला त्या तो दुसऱ्याच्या घरातलं राजकारण काढतो, घरातले इतका खालच्या दर्जाचं राजकारण करतो तो की घरातले भांडणं तुझ्या पोराला वाकू शकतो का, मला तुझ्या घरात तुझ्या पोराला तरी प्रवेश आहे का, त्याला उरला मी तर डोळ्यांनी पाहिलं आहे.
राजकारण करतो ना, घरातले भांडण तुझ्या मुलाला तुझ्या बायको सोबत ठेवू शकतो, इतर दिलाने घाबरून बसून गेली गाडी.